नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर। मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज आहे अंगारिक चतुर्थी, म्हणजे सो तुम्हाला अंगारिका चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मंगळवारी आपण हा व्हिडिओ चालू करतोय। आज तुम्ही बघणार आहात आमची जी उद्यापासून जी ट्रीप चालू होते त्याची तयारी आम्ही कशी करतोय, काय काय घेतलेलं आहे। बरंच सामान घेतलेलं आहे। सो बरीच तयारी करायची आहे, काही झालेली आहे, सो ती तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तुम्हाला कळून जाईल की जर कॅनडामध्ये जर फिरायचं असेल ना तर केवढं काय काय घेऊन जावं लागतं, आणि बरंच असतं। सो आज तुम्हाला हे सगळं पाहायला मिळणार आहे आमची तयारी। आणि परत आम्ही मागच्या ज्या सॅटर्डे संडेला ना आम्ही इकडच्या मॉलमध्ये गेलो होतो, जवळजवळ तुम्हाला माहिती आहे का, 10 महिन्यानंतर आम्ही कुठल्या तरी मॉलमध्ये गेलेलो अशा की जिथे सगळे असे कपडे आणि सगळं मिळतं। सो कारण का सगळं बंदच होतं ना कोरोनामुळे, पण आता जरा चालू होतं आहे हळूहळू, कॅनडा चालू होतं आहे सो अलाउड केलेलं आहे आता सगळे दुकानं ओपन व्हायला, शॉप्स ओपन व्हायला। सो जरा गेलो होतो, जरा फिरलो, जरा विंडो शॉपिंग केली आणि थोडंसं काहीतरी आम्हाला स्वतःला घेतलं। मला माहिती आहे का, मला आणि वेदिकाला 8 ते 10 महिन्यांनी आम्ही स्वतःला कपडे घेतले, कारण का सगळं बंदच होतं ना, काय घेणार म्हणजे ना। सो ते सुद्धा बघा, तेव्हा ना इथे मी शूट केलं होतं, तो व्हिडिओ सेपरेट येणार होता, पण काहीतरी आपल्या कार्डला काही इश्यू झाला तसं पूर्ण डेटा आला नाही। सो मी तुम्हाला थोड्या तिकडच्या क्लिप दाखवतो ज्या माझ्या मोबाईलवरती घेतलेल्या आहेत, ते थोडंसं बघा आणि नंतर मग आपण हा व्हिडिओ पुढे चालू करूया। सो ते बघून घ्या पहिल्यांदा। आलेलो आहे पहिल्यांदा कुठे? डोलारामा सगळ्यात शेवटी। अर्बन बिहेवियर आहे तो त्या शॉपमधून बाहेर आलेले आहेत, खूप मोठे आहे ते, आणि इथे सगळं ना ते $10 आतमध्ये सामान मिळतं, सो जरा स्वस्त असतं इथे। तो आम्ही इकडे आलेलो, आता पुढे आणखी मोठे शॉप्स आहेत तिकडे जाणार आहोत। काय वेदिका, वेदिकाला अजून काय घेतलं नाही आहे, आस्थाला काहीतरी घेतलं, छोटंसं काहीतरी घेतलं, आस्थाला पण अजून घेतलं नाही। सो आता ह्यांना काहीतरी बघतो, पण त्याच्या अगोदर आस्थाला लागली आहे भू, ते बघा कशी झाली आस्था। तो पहिल्यांदा काहीतरी खातो आणि नंतर मग आम्ही पुढे जाऊया, तुम्हाला बरंच काय काय दाखवणार आहे। तो चला
टॉमी इलफिगरमधून मला टी शर्ट घेतलेले आहेत आणि कॅप पण घेतलेली एक मस्तपैकी. सो मला कॅप ना काय बघा म्हणजे फुकटच मिळाली, फ्रीमध्ये मिळाली, कारण आम्हाला जवळजवळ 15% डिस्काउंट मिळालं. सो मला कॅप फ्रीमध्ये मिळाली. सो चांगले टी शर्ट घेतले, तुम्हाला दाखवेन नंतर. सो आता चला पुढे. नाही म्हणता म्हणता माझीच सगळ्यात जास्त झाली शॉपिंग. सो मंडळी, आता वाजले दुपारचा एक, ऑफिसचं काम खूप चालू आहे. सुट्टी आहे ना आता, एक दोन तीन दिवस पुढचे सुट्टी आहे, त्याच्यानंतर लॉंग विकेंड येतो आहे, म्हणजे जवळजवळ 6 दिवस सुट्टी आहेत आता पुढे. सो जरा काम आहे, सो जरा काम आटपलं म्हणून तुमच्याशी बोलायला परत आलेलो आहे. अजून तयारी करायची आहे वेदिका ना भरपूर अजून तयारी करायची आहे. माझा चहा कुठे आहे? मस्त तुम्हाला सांगतो वातावरण काय झालं आहे. हे बघा ना, पाऊस पडतो आहे, पाऊस समरमध्ये पाऊस पडतो आहे. असं वातावरण झालं आहे की म्हणजे जसं श्रावण असतो तसं झालं आहे ना. श्रावणात असं आपल्याकडे असतं ना, हिरवं हिरवं मस्त होतं, बारीक बारीक हलका हलका पाऊस पडत असतो, तसं सगळं झालेलं आहे. बघा ना, पूर्णपणे असा पाऊस पडतो आहे मस्त पैकी. वेदिका एक्सायटेड? हो. सगळी झाली तयारी? नाही नाही चालली आहे. तयारी चालू आहे, तयारी चालू आहे. सो अजून काय मला आणायचं आहे? आम्ही बाहेर आहे ना, जरा म्हटलं जरा चहा घेऊ. हो, आज उपवास आहे, वेदिकाचा उपवास आहे. आता खिचडी खाल्ली आपण ना, सकाळी नाश्ता झाला, खिचडी खाऊन झालेली आहे. वेदिकाने मस्त खिचडी केली होती, थँक्यू वेदिका. सो तयारी करायची, अजून कपडे सगळे म्हणजे आधी भरून घ्यायचे ना सगळे. सगळे काय करून ठेवले, भरायचे मेन काम, मेन काम सगळं भरायचं आहे. परत आपलं हे सगळे इक्विपमेंट, कारण का शूट करणार आहोत आपण, सो कॅमेरा, त्याच्या बॅटरीज आणि चार्जर्स, बापरे त्याची एक बॅग पूर्ण करून जातो. हो, आणि आस्था, आता आस्थाशी बोला जरा. हा आस्था, झाली तयारी? नाही. नाही, तू काय करणार आहेस तिकडे? काय करणार आहे? टॉईज घेणार आहे. टॉईज घेणार आहेस तू? टॉईज घेणार आहे. ओके, मग तू एक्सायटेड आहे? हा. तू जाणार तिकडे, काय करणार आहेस तिथे तू? काही असेल ते करणार. ओके, सो आजचा उद्या सकाळी लवकर उठवायची आहे, ते एक महत्त्वाचं आहे. बघू कसं होत आहे. पहिल्यांदा आम्ही म्हणजे असं तीन दिवस असं मोठ्या ट्रिपवर चाललेलो आहोत. सो अजून अशा बऱ्याच ट्रिप येणार आहेत पुढे, बघूया कसं काय होतं. फक्त यार या वेदरनी थोडंसं आम्हाला थोडंसं टेन्शन दिलं आहे. असं जर पाऊस पडला, उद्या नाही आहे पाऊस पण थर्सडेला, ज्या दिवशी आपण ते खास त्या आयलंडवरती तिकडे जाणार आहोत ना, सो थर्सडेला थोडासा पाऊस दाखवतो आहे. बघूया कसं होईल. फेरीतून जाणार आहोत मस्त, की क्रूज असणार आहे, तुम्हाला भरपूर बारी बारी दिसणार आहे. तुम्ही फक्त पुढचा आठवडा बघा, एन्जॉय करायचं मस्त आहे, की अशी चहा घ्यायची आणि पॉपकॉर्न पण बाजूला घ्यायचं आणि मस्तपैकी टी व्हीवर किंवा तुमच्या मोबाईलवर बघायचं आपला ते व्हिडिओ. खूप सिनेमॅटिक, खूप छान शॉट घेणार आहे मी. सो तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कॅनडा कसा आहे तो तुम्हाला त्या व्हिडिओमधून छान दिसेल. बरं ना वेदिका, आम्ही पण एक्सायटेड आहोत भरपूर. येस. सो मंडळी, आता वाजले 4:02 झालेले आहेत. अजून ऑफिसचं काम चालूच आहे माझ्या. सो ऑफिसचं काम जेव्हा आपल्याला म्हणजे वाटतं ना की आता काम कमी असेल आणि नंतर आपण आपली तयारी करू ना, अजिबात तसं होत नाही.
भरपूर काम आहे, संपता संपत नाही आहे. अजून 4:30 एक कॉल आहे, तो 5, 5:30, 6:30 आले. त्याच्यानंतर मला बाहेर जाऊन नंतर मग ते बाकीचं थोडं सामान आणायचं आहे, आणखीन गाडीत पेट्रोल सगळं ते गॅस भरायचं आहे. म्हणजे इथे पेट्रोलला गॅस म्हणतात, सो माझ्या तोंडातून गॅस आलं, सो गॅस भरायचं आहे आणि थोडंसं कॉस्कोमधून थोड्याशा वस्तू आणायच्या आहेत. सो वेदिका, हे बघा कवडे कपडे जातात सगळे आहेत, ते सगळे ती भरती एक एक, ते पॅकिंग चालू आहे. काय वेळ भरपूर आहेत ना, होईल कदाचित, पण 2-3 बॅगांमध्ये होईल ना, त्या छोट्या छोट्या आपल्या बॅग आहेत त्याच्यामध्ये. जास्त काय जास्त घेऊ नकोस, कारण काय पण ते काय तिथे लेक आहे ना, सो पाण्याबिण्यात जाणार, त्याच्यामुळे ते ओले कपडे होणार मुलांचे, सो त्याच्यामुळे थोडंसं एक जास्त कपडे घेते. बरोबर आहे का? आता वाजले 6:15 आणि आता आपण आलोय पार्किंगमध्ये. आपल्या कारची इथे आलोय, सो आता पटापट सगळं कारमध्ये बसतो आणि आपण निघूया सगळं सामान आणायला. चल लक्ष भरून ठेव, लक्ष आहे माझ्याबरोबर, ही आपली कार आहे, तो आता पटापट बसूया आणि आता निघूया आपण. हे आहे मेट्रो आणि आता आपण इथे घ्यायला आलो आहे कोल. आपल्याला कोळसे लागणार आहेत काही, कारण बार्बेक्यू करायचं आहे, तर स्वतः कोळसे घेऊन येतो आणि थोडंफार काहीतरी आणखीन वेदिकाने सांगितलं लीज दिले ते घेतो. येस, मेट्रोमधून आता आलेलो आम्ही. हे घेतलेलं आहे कोल बार्बेक्यूसाठी, हे थोडंसं आईस घेतलेलं आहेत कारण का आपल्याकडे काही कॅन्स असतील ह्याचे स्प्राईट बीचेस, सो ते ॲड करण्यासाठी आणि थोडंसं दही घेतलेलं आहे. आता पटापट हे भरतो इकडे आणि आता आपल्याला जायचं कॉस्कोला. कॉस्कोमधून मग बरंच काय काय घ्यायचं, चला आता कॉस्कोला. सो मंडळी, आता आपण थांबलेलो आहोत पेट्रोल भरायला. हे कॉस्कोचंच पेट्रोल पंप आहे, 6 लेन आहेत आणि एवढ्या गाड्या आहेत. सो आता आपण आहोत 5व्या लेनमध्ये. सो हळूहळू हळूहळू पुढे जाऊ आणि मग नंतर आपला नंबर येईल ना, सो तेव्हा इथे आपणच पेट्रोल भरायचं असं तुम्हाला दाखवतो मी. पेट्रोल इथे गॅस म्हणतात, सॉरी. सो आपणच आपल्या गाडीमध्ये गॅस भरायचा असतो, कसं घर दाखवतो तुम्हाला थोडंफार. सो ही बघा एवढी लाईन आहे, एवढ्या गाड्या आहेत. सो आता आय थिंक सो अजून 1/2 तास लागेल. सो लक्षला सांगितलं थोडंसं वर्क शूट करता येतं का, सो तुम्हाला कळेल पेट्रोल कसं भरतो इथे. आम्हीच म्हणजे जे गाडीचा जो ड्रायव्हर असतो तोच पेट्रोल भरतो. सो चला आता आपला नंबर लागेल फायनली. अराऊंड मला 1/2 तास लागला, 1/2 तास लागला लाईनमध्ये. चलो आता आपण पेट्रोल भरूया. येस, सो आता भरायचं पेट्रोल आपल्याला. तो आता पूर्णपणे आपण पॅक करून घेऊ, फुल करून घेऊ टाकी. तो इथे असं स्वतःला स्वतःच गाडीत आपला पेट्रोल म्हणजे जो गॅस म्हणतात तो भरावा लागतो. येस, तो पेट्रोल भरून झालेलं आहे. मग $82 पेट्रोल भरलं आहे आपण. 60 लिटर बसलेला आहे गाडी. चला तो गाडी जिथे उभी केलेली आहे पेट्रोल भरून झाल्यानंतर, आता आपण आलेलो आहोत कॉस्कोला. तो कॉस्कोला थोडंफार सामान घ्यायचं आहे ते घेतो. आता वाजलेत 8:15
पटकन घेतो सामान आणि मग नंतर आपण घरी निघूया. सो अशी पळापळी असते कुठल्याही ट्रीपची. सो चला पटापट सामान घेऊन येऊ. तो परत एकदा गाडीच्या इथे आलेलो आहे. कारण का माहिती आहे का काय झालं, पाकिटच घेतलं नाही. पाकिटच राहिलं असं होतं पटापट. अरे देवा, लक्षला मग तिथं उभं केलेलं आहे आणि बोललं जा 2 मिनटं आलो पाकिट घेऊन. ओ ओ ओ ओ, कारण कॉस्कोमध्ये जायचं असेल तर कॉस्कोचं मेंबरशिप कार्ड लागतं ना. सो ते पाकिटात होतं सगळे कार्ड. चला आता लक्षात इथं उभं केलं, पटकन जातो आणि घेतो बडापडत. येस मंडळी, 8:30 वाजले. ती मोठ्यांच्या इथे आलं आहे कॉफी प्यायला. कारण का आता सगळी कामं झालेली आहेत आपली. जे जे आपल्याला बेजिकांनी सांगितले सगळं आणलेलं आहे. मस्तपैकी कॉफी पितो. अरे कॉफी तिथेच ठेवली गाडीवरती, इकडे कॉफी ठेवलेली. हे बघा, ही आहे कॉफी. लक्ष बोलता बोलता कॉफी इथेच ठेवली. आणि लक्ष काय करतं, लक्ष काय खातोस? फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज इथे डिफरंट आहेत म्हणजे ओरिजिनल पेक्षा कॉस्कोचे आहेत. कॉस्कोचे आहेत. सो मस्त आहे की आता लक्ष खातोय फ्राईज. दर लक्ष एकदम दे रे, भूक लागली, भूक भरपूर. कारण का ऑफिसचं काम संपलं आणि पटापट निघालो आहे सगळं घेण्यासाठी. सो वेदिकाला आणि आस्थाला पण घेतले आहे, ते घरी जाऊन खातील. आणि आता आम्ही कॉफी पितो थोड्या वेळाने. सो आणखीन तुम्हाला सांगायचं होतं माहिती आहे का काय, की आपलं आता आपण जो पेट्रोल भरला, जो गॅस भरला गाडीत, तो होता 137.9, म्हणजे इथे 100 लिटरचं पकडलं आहे. तसं 1 लिटर असतं ना, ते आपल्याला भेटलेलं आहे 1.37 डॉलरला भेटलं आहे. म्हणजे जवळजवळ 80-81 रुपये पर लिटर इथे पेट्रोल आहे. ते पण प्रीमियम. हा प्रीमियम, जर आणखीन दुसरं नॉर्मलवालं घेतलं असतं तर आणखीन 1 डॉलरनी कमी भेटलं असतं. आणि कॉस्कोला सर्वात स्वस्त मिळतं पेट्रोल, म्हणून तिथे गर्दी जरा जास्त असते. सो इथे पेट्रोल 80-81 रुपयाला आहे. तो खूप परवडतं पेट्रोल. आणि ते सगळ्यांकडे 4 व्हीलर गाड्या असतात आणि चांगला ॲव्हरेज देतात. सो ॲव्हरेज म्हणजे इथे नॉर्मल. आता आपल्या गाडीचा ॲव्हरेज आहे काहीतरी 11 का 12, पण परवडून जातं मस्त आहे. सो 1.37 आहे, सो एवढं काय वाटत नाही. सो तुम्हाला ते पण सांगितलं की किती रुपये पेट्रोल आहे इथे. आणि आता थांबतो, खूप कंटाळलं आहे. आणि घरी जाऊन आता वेदिकाने काय पॅकिंग केलं तिला पण मदत करायची आहे. सो आणखीन बरंच काय काय दुसरं, आणखीन गाडीचं थोडं साफसफाई करायची आहे. सो बराच वेळ जाईल आणखीन. आणि उद्या सकाळी लवकर उठून निघायचं आहे. बघूया किती वाजता चालू करतो आपली ट्रीप, तुम्हाला कळणारच आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमंडळींबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर. आणि सांगा की विनोद ट्रॅव्हलर्सचे व्हिडिओ बघा आणि कसे वाटतात ते नक्की सांगा. सो चला आता थांबतो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. मस्त आहे की भन्नाट शॉट घेऊन, भन्नाट सिनेमॅटिक लुक घेऊन जवळजवळ 2 ते 3 व्हिडिओ येतील. ट्रेलर येईल पहिला, त्याच्यानंतर प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ येतील. सो तुम्हाला नक्की आवडतील. आणि आवडल्यानंतर नक्की कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक जरूर करा. चला तर मग आता थांबतो इथे मी. स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा, आनंदी राहा आणि सुखी राहा. चला तर मग, बाय 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 बाय.